जर ही एक गोष्ट केली तर जे काही जुनाट आजार एखाद्याला असतील तर ते पूर्णपणे नाहीसे होतील. निर्माता किंवा या शरीराच्या निर्मितीचा स्रोत तुमच्या आतच आहे. ज्या कशानं हे संपूर्ण शरीर निर्माण केलं ते एक छोटीशी समस्या ठीक नाही करू शकत का? आम्ही हजारो लोकांना बरं व्हायला मदत केली आहे फक्त काही सोप्या प्रक्रिया करून. आध्यात्मिक मूळ आणि भौतिक शरीरामध्ये काय नातं आहे आणि याचा आजार आणि शरीर स्वतः आतून रोगमुक्त होण्याशी काही संबंध आहे का? केवळ रोगमुक्त असणं म्हणजे स्वस्थ असणं गरजेचं नाही. तो एक महत्वाचा भाग आहे पण त्यातून संपूर्ण कल्याण साधता येणार नाही. जेव्हा तुम्हाला चांगलं वाटतं तेव्हा तुम्हाला खरोखर स्वस्थ वाटतं तुमच्या अस्तित्वाच्या सगळ्या स्तरांवर, त्यालाच स्वास्थ्य म्हणतात. हे सुसंगत असण्याबद्दल आहे तुमच्या आत आणि सभोवताली प्रत्येक गोष्टीशी. हे परिपूर्ण जीवन असण्याबद्दल आहे. हे अस्तित्वाच्या दृष्टीनं जिवंत असण्याबद्दल आहे. मानसिक दृष्ट्या व्यस्त असणं नाही. निरोगी असणं हा फक्त एक घटक आहे स्वास्थ्यासाठीचा. निरोगी असणं हा अवश्य घटक आहे पण ते म्हणजे सर्व काही नाही. हेल्थ हा शब्द होल या शब्दापासून आलाय, म्हणजेच परिपूर्णता. याचा अर्थ जेव्हा तुम्हाला परिपूर्ण वाटतं तेव्हा तुम्ही आरोग्य संपन्न असता, तर त्या अर्थानं आरोग्य म्हणजेच कल्याण आहे. पण आज ज्या पद्धतीनं आरोग्याकडे पाहिलं जातं ते फक्त शारीरिक आरोग्य म्हणून. फक्त एवढंच की डॉक्टरांनी दिलेल्या तुमच्या सगळ्या टेस्ट निगेटिव्ह आल्या पाहिजेत. तर त्या अर्थानं हे संपूर्ण स्वास्थ्य नाहीये पण तो एक आवश्यक घटक आहे स्वास्थ्यासाठीचा. शारीरिक आरोग्याशिवाय स्वस्थ वाटणं कठीण आहे बरं का. जसं की वैद्यकीय शरीरशास्त्र आहे तसंच यौगिक शरीरशास्त्र सुद्धा आहे. आपण शरीराकडे पाच थर किंवा पाच कोश म्हणून पाहतो. पहिलं आहे भौतिक शरीर, ज्याला म्हणतात अन्नमय कोश, ज्याचा शब्दशः अर्थ अन्नमय शरीर आहे. आपलं भौतिक शरीर हा फक्त साठा आहे आपण खाल्लेल्या अन्नाचा किंवा एक तुकडा आहे धरतीचा जो आपण घेतलाय. शरीराच्या पुढच्या थराला म्हणतात मनोमय कोश, ज्याचा शब्दशः अर्थ आहे मानसिक शरीर. तर योगामध्ये मनाला काही एका विशिष्ट जागी पाहिलं जात नाही. संपूर्ण शरीरात बुद्धिमत्ता आहे आणि संपूर्ण शरीरातली प्रत्येक पेशीची स्वतःची स्मृती आहे. निदान आपल्याला माहिती आहे, आज अगदी आधुनिक वैद्यकशास्त्राने आणि आपल्या अनुभवावरून आपल्याला माहिती आहे की आपलं शरीर आपल्या शरीरातली प्रत्येक पेशीला आठवतं की आपल्या पूर्वजांसोबत काय घडलं होतं हजार वर्षांपूर्वी किंवा लाखो वर्षांपूर्वी. म्हणून प्रत्येक पेशीमध्ये प्रचंड स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता आहे. तर मानसिक शरीर आहे हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सारखं आहे पण या दोन गोष्टी स्वतःहून काही करू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही ते उत्तम पॉवरमध्ये प्लग करत नाही. तर शरीराच्या तिसऱ्या थराला प्राणमय कोश किंवा ऊर्जा शरीर म्हटलं जातं. याबद्दल प्रचंड ज्ञान, अनुभवात्मक ज्ञान आहे या ऊर्जा शरीराबद्दल ज्याला प्राणमय कोश म्हटलं जातं. यामध्ये 72,000 नाड्या किंवा मार्ग आहेत जे एका विशिष्ट प्रकारे प्रकट झालेत. याबद्दल संपूर्ण सखोल ज्ञान आहे या सर्व गोष्टींबद्दल की आपण त्या प्रत्येकावर कसं प्रभुत्व मिळवू शकतो आणि त्यातून काय होऊ शकतो आपल्या अनुभवात आणि आपल्या स्वास्थ्याबद्दल. मुळात जर आपल्याला फक्त आरोग्याकडे पाहायचं असेल, जर एखाद्याचा प्राणमय कोश किंवा ऊर्जा शरीर हे व्यवस्थितपणे संतुलित आणि ऊर्जावान असेल तर कोणताही आजार असणार नाही भौतिक आणि मानसिक शरीरात. कुठली शक्यताच उरत नाही आजाराची भौतिक किंवा मानसिक शरीरात. ऊर्जा शरीराचं संतुलन राखणं, ऊर्जा शरीराचा योग्य समतोल राखणं त्याच्या दोन भागांमध्ये ज्याला म्हणतात इडा आणि पिंगळा आणि त्याला ऊर्जावान ठेवणं, जर ही एक गोष्ट केली तर आपण स्पष्टपणे पाहू शकतो जे काही जुनाट आजार एखाद्याला असतील एकतर भौतिक शरीरात किंवा मानसिक कोशात ते पूर्णपणे नाहीसे होतील. आम्ही हजारो शेकडो असे लोक दाखवू शकतो की जेव्हा लोक आजार घेऊन येतात आम्ही त्यांना त्या आजारासाठी उपचार देत नाही, आम्ही फक्त त्यांना मदत करतो त्यांचे शरीर ऊर्जावान आणि संतुलित बनण्यासाठी. तर याकडे पाहण्याचे अनेक मार्ग आहेत. आपण याकडे असं पाहूया, या शरीराचा निर्माता आत आहे नाही का? हे शरीर निर्माण करणारा निर्माता किंवा स्रोत तुमच्या आत आहे. त्यामुळे जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला उत्पादकाकडे जायला आवडेल की जवळच्या मेकॅनिक कडे?
जर तुम्ही संपर्क गमावला असेल निर्मात्याशी, तर तुम्ही चक्रा मारत राहाल जवळच्या मेकॅनिककडे, नाहीतर तुम्ही स्वाभाविकपणे निर्मात्याकडेच जाल. ज्या कशानं हे पूर्ण शरीर बनवलेलं आहे ते एक छोटासा त्रास बरा करू शकणार नाही का? ते नक्कीच करू शकतं जर तुम्हाला त्याचा संपर्क सापडला तर. खूप साऱ्या लोकांना आम्ही मदत केली आहे त्यांचा दमा बरा करण्यासाठी. श्वसनाच्या समस्या इतक्या सामान्य आहेत भारतातील शहरी भागांमध्ये. आम्ही हजारो लोकांना मदत केली आहे त्या त्रासातून बाहेर येण्यासाठी. त्यांच्यावर औषधोपचार करून नाही, फक्त काही सोप्या प्रक्रिया करून. जर तुम्ही स्वतःमध्ये पुरेसं सखोल पाहिलं तर ज्या कशानं शरीर निर्माण केलंय ती बुद्धिमत्ता आणि ती ऊर्जा जिनं हे शरीर निर्माण केलंय ती इथंच उपस्थित आहे. आम्ही तुम्हाला पद्धती शिकवू शकतो त्या स्रोताशी संपर्क साधण्यासाठी. म्हणून आम्ही जगाला जे प्रदान करत आहोत ते म्हणजे इनर इंजिनिअरिंग. ते फक्त हेच आहे, एक सोपी पद्धत प्रत्येकासाठी आत वळण्याची आणि तो संपर्क शोधण्याची. हा काही धर्म नाहीये, तत्वज्ञान नाहीये, ही काही शिकवणी नाहीये, हे एक तंत्रज्ञान आहे आत वळण्याचं, स्वास्थ्याचं तंत्रज्ञान.